नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे ज्योती। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती लॉक्स अँड रेसिपीज। तुम्ही बघत असाल मी कुठली रेसिपी बनवलेली आहे ती। मी बनवलेला आहे चिकन फ्राय आणि गावरान असा रस्सा। बघा तुम्ही किती छान असं आपलं चिकन फ्राय सुद्धा झालेलं आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने मी फ्राय बनवलेलं आहे। असं फ्राय मलाही माहीत नाही कोणी बनवते का नाही, पण जसं मी बनवते अगदी त्याच प्रकारे मी संपूर्ण म्हणजे आपलं चिकन फ्राय आणि चिकन करी बनवलेली आहे। बघा तुम्ही दिसायसुद्धा किती छान दिसते आहे, अगदी माझ्या पद्धतीने बनवलं। तर तुम्ही आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। मी कसं बनवलं आहे स्वयंपाक ते तुम्हाला दाखवते। हे बघा, मी अर्धी वाटी खोबऱ्याची बारीक चकल्या करून घेतलेली आहेत। त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कापून, 10-15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि हावरी घेतलेली आहे। हे बघा बाजरी आणि डाळीचं मी भाजून बारीक केलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर आता मी वापल्या टाकते मटण आधी मिठात। तर त्यासाठी मी 3 चमचे तेलाचं टाकलेलं आहे आणि त्याच्यात आता हे 2 कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे कापून। ते आपल्याला आता कांदा लाल करून घ्यायचा आहे। मी काय कधी पहिलं मटण बनवलेलं नव्हतं कधीच, म्हणजे मला जसं कळतंय असं माझ्या माहेरी काय कधीच मटण वगैरे हा विषय कधीच झाला नाही, म्हणजे कुठलाच विषय नाही। कारण आम्ही सगळी माळकरीच आहे आणि सासरीसुद्धा काही कोणी खात नाही, फक्त ते एकटे खात्यात। पण मी कधी बनवलेलंच नव्हतं, म्हणजे माहेरी पण नाही सासरी पण नाही। लग्नानंतर 5-6 वर्षानंतर ह्यांनी आणायला सुरुवात केली मटण। ज्यावेळेस स्टार्टलाच आणलं होतं त्यावेळेस काही मला बनवा येत नव्हतं, तर माझ्या मोठ्या ताईला मी फोन केला आणि तिने मला रेसिपी सांगितली होती फोनवरच आणि त्याच पद्धतीने मी बनवलं। त्यावेळेस फक्त मी असं रश्यातलं मटण बनवलं होतं, पण एकच नंबर झालं होतं असं ते म्हणले, छान झालं आहे म्हणले एक नंबर। मग तिथं पुढं आणतात ते, पण असं सारखं पण नसतं केव्हा तरी, की 2-3 महिन्यांनी आणतात। ओम पण खात नाही, मी पण खात नाही आणि सोम खातो त्यांच्याबरोबर एवढं तेवढं, पण असं सारखं पण नसतं। हे बघा मी आता त्याच्यात हळद टाकलेली आहे आणि फक्त हळदी मिठातच वापरून घ्यायचे, आपल्याला दुसरं काय याच्यात टाकायचं नाही। छान असं मी त्याला मिक्स करून घेतलेले हलवून। त्यानंतर मी त्याच्यात पाणी ओतून ते ठेवलेलं आहे वाफण्याला, त्याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे। आता काय होतं असं हळदी मिठातलं मटण लहान मुलंसुद्धा खात्यात, त्यामुळं पाणी वगैरे जास्त ओतल्यावर फायद्याचंच होतं ते मुलांसाठी, लहान खात्यात मुलं। तर आता मी हे आपलं वाटण भाजून घेते। खोबरं भाजलं आहे, त्यानंतर मी आता कांदा लाल करून घेते। काय होते आमच्याकडे जरा लाईटचा प्रॉब्लेम असतो, लाईट जाते कधी पण, त्यामुळं मी बाजरी आणि डाळ अगोदरच वाटून घेतलेली आहे भाजून। हे आपलं कसं पण समजा पाट्यावर याच्या वाटतंय तर जरी लाईट वगैरे गेली तरी, आणि हावरीसुद्धा मी अगोदरच भाजून घेतलेली आहे। जे माझ्याकडे अवेलेबल आहे ना मसाले वगैरे मी त्यातच पदार्थ बनवते, मी काय जास्त असं ओवर मसाले वगैरे वापरत नाही, अगदी साध्या आणि सिम्पल पद्धतीने मी प्रत्येकच पदार्थ बनवते।
आणि तो खरोखर खूप छान होतो। हे बघा मी सगळं वाटण भाजून घेतलेले, ते आता मी मिक्सरला बारीक करून घेतले, त्यानंतर आता फ्राय करायला घेतले मी। त्यासाठी एक कांदा मी बारीक कापून लाल करून घेतलेला आहे, त्याच्यात एक चमचा हळदीचा टाकलाय, दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे, त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकलंय, दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलाय आणि दोन चमचे एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे, म्हणजे एव्हरेस्ट मटन मसाला। तर मी आता फ्राय बनवण्यासाठी जे आपण वाटण वाटले त्याच्यातच मी थोडंसं वाटण घेतलेलं आहे याच्यात फ्रायसाठी। तर बाकीचे जे मटण बनवतात फ्राय ते काय असं वाटणाचा वापर करत नाहीत, ते वरूनच खोबरं वगैरे टाकतात आणि त्याच्यातच परतून घेतात। पण हे असं जर वाटण जर आपण मिक्स केलं ना, खरोखर खूप असं छान प्रकारे फ्राय तयार होतं। हीच माझी जरा वेगळी पद्धत आहे। हे बघा त्यात मी वरून पुन्हा खोबऱ्याचा खीस टाकलेलं आहे। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने फ्राय बनवून बघा आणि कसं होतं ते नक्की मला कमेंट करून सांगा। त्यात आता मी हे वापरलेलं चिकन टाकलेलं आहे आणि थोडंसं मी त्याच्यात ठेवलेलं पण आहे आपल्याला रस्सा बनवण्यासाठी। त्यात मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे। आता सध्या काही ओली कोथिंबीर अवेलेबल होत नाही, खूप महाग पण आहे आणि आम्हाला मंडे वगैरे 5-6 किलोमीटर जावं लागतं आणण्यासाठी भाजीपाला, त्यामुळं म्हणाल त्यावेळेस काही असल्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत आणि आणली कोथिंबीर तरी ती नंतर खराबच होती। तर मी काय म्हणलं आता त्यांच्यासाठी बनवलंच होतं मी चिकन, तर तुमच्यापर्यंत ती आपण रेसिपी शेअर करूयात कशा प्रकारे मी चिकन बनवते ते। हे बघा मी आता रस्सा बनवत आहे, त्यासाठी मी 3 चमचे ह्याचं घेतलेलं आहेत मटन मसाला, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे काळा मसाला आणि 1 चमचा हळदीचा टाकलेला आहे मी। तर मटण असं झणझणीत झालं तर छान लागतं, त्यामुळं मी ते सांगतात मटण असं बनवताना झणझणीत बनव, त्यामुळे मी रस्सासुद्धा झणझणीत बनवते असं तिखट आणि फ्रायसुद्धा झणझणीतच बनवते, त्यामुळं मी मसाला जास्त टाकलेला आहे। हे बघा एका शेगडीवर आपलं फ्राय तयार होतं आहे, कमी गॅस केलेला आहे मी आणि दुसऱ्या शेगडीवर रस्सा तयार करते मी। बघा तुम्ही मसाल्यानेसुद्धा तेल साईडला सोडलेलं आहे, हे बघू शकता इकडंसुद्धा आपलं फ्राय तयार झालेलं आहे। हे बघा याच्यात आता जसं आपल्याला मिक्स करायचं आहे जसा रस्सा पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी ओतायचं आहे, जास्तसुद्धा घट्ट रस्सा चव देत नाही खायला, असा मेडियमच रस्सा आपल्याला करायचा आहे, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही। तर तुम्ही आपला व्हिडिओ शेवट पण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि हे बघा त्याच्यात मी आता चवीपुरतं मी टाकलेलं आहे ते रश्यात, बघू शकता तुम्ही किती छान असा आपला रस्सा पण तयार झालेला आहे आणि किती छान असं फ्राय पण दिसते, हे बघू शकता। मी कधीच बनवलं नाही तरी सुद्धा मी कशा प्रकारे बनवले सगळा स्वयंपाक
ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हे बघा मी अशा प्रकारे ताट बनवलेले आहे त्यांना जेवणासाठी। मी आता व्हिडिओ बंद करत आहे। धन्यवाद।